तर चला आपण सुरुवात करूया. एक मोठं टायटल आहे, प्रोपॅगेशन. नाव काय त्याचं? प्रोपॅगेशन, किंवा यू कॅन से प्रोपॅगेशन. प्रोपॅगेशन ऑफ एरर्स. पण आमचा प्रॉब्लेम आम्हाला हा या शब्दाचा अर्थच कळत नाही. बरोबर आहे की नाही? की प्रोपॅगेशन म्हणजे काय असतो? आता एक्झॅक्ट सध्याची एक्झॅक्ट सिच्युएशन. सध्या आपल्याकडे कुठला रोग चालू रे? डोळे येण्याचा. बरोबर आहे ना? समजा माझे डोळे आलेले आहेत, डोळ्यातून पाणी येतं, मग मी असं डोळ्याला हात लावला, पाणी 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 असं घेतलं, आणि तोच हात मी घेतला आणि आदित्यच्या डोळ्यांना लावला. आदित्यचे डोळे येणार का? न, प्रोपॅगेशन झालं म्हणजे प्रसार झाला, इकडून तिकडे गेला, यहां से वहां तक पहुंच गया. तो प्रोपेगेशन का मीनिंग क्या होता है? एक जगह से दूसरे जगह पे जाना. उसका मीनिंग क्या होता है? एक जगह से दूसरे जगह पे जाना. प्रोपेगेशन का मीनिंग समझ में आया? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाना. फिर ये प्रोपेगेशन वर्ड एरर्स में क्यों आ रहा है? तो चलो सबसे पहले हम ये देखते हैं. सपोज हमारे पास एक रॉड है, फिर सेम एग्जाम्पल हम रिपीट करें, और ये दूसरा एक रॉड है, इसका लेंथ है L1 और इसका है, तो हमें ये दोनों लेंथ का एडिशन करके L बनाना है. तो अभी हमारे पास टेप है, मेजरमेंट टेप. हमने इसका मेजरमेंट लिया, अब L1 में कुछ ना कुछ एरर आने वाली है कि नहीं? फिर L2 में भी आने वाली कि नहीं? अब L1 और L2 ये दोनों में एरर है, और इन दोनों का एडिशन करके L बन रहा है. तो L में यहां पे जो कैपिटल L है, यानी दोनों का रिजल्टेंट है, उसमें एरर होगी कि नहीं होगी? बरोबर आहे ना? आम्ही कितीही म्हटलं आम्ही निरोगी राहणार, पण ज्या शेतातला आम्ही खातोय त्या शेतातच आम्ही काय काय फवारलं आम्हाला माहिती आहे ना, मग तिथंच प्रॉब्लेम आहे. तिथं प्रॉब्लेम होणारच ना? येस ऑर नो? तो यहां पे अगर प्रॉब्लेम है तो यहां पे प्रॉब्लेम होने वाला है ना. तो यहां की एरर, यहां की एरर या यहां की एरर, यहां पे ट्रांसफर हुई ना एक जगह पे दूसरे, एक जगह से दूसरे जगह ट्रांसफर हो रही कि नहीं? तो इसका मतलब प्रोपेगेशन. मीनिंग समझ में आ रहे? पक्का? ए सगळं कळलंय का? आर्यन, ओंकार, पक्का? आदित्य, तुला कळलंय का? हा, जर हे कळालं असेल तर चलो प्रोपेगेशन का मीनिंग. आणि मग प्रोपेगेशन शब्द का वापरला? कळालं का? तो अभी ये एरर प्रोपेगेशन जो होता है उसमें हम नियर अबाउट 5 ऑपरेशंस देखते हैं. कितने ऑपरेशंस? 5. सबसे पहले देखते हैं ये वाला. अरे असलं डॉक्टरचं चिन्ह असतं म्हणून हॉस्पिटल, मग हे डॉक्टर. हे चिन्ह कुणाचं? मिळालेलंच आहे का? ओके, फिर इसके बाद क्या हो सकता है? और फिर इसके बाद होगा पावर्स. मग असं का बरं मी घेतलं असेल? कारण ज्यावेळेस आम्ही कुठली फिजिकल क्वांटिटी बघतो, ज्यावेळेस जनरली रिलेशन काय असतं, एक त्यांच्यामध्ये ऍडिशन असू शकते, सबट्रॅक्शन कि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन किंवा पॉवर फॉर्म मध्ये. फॉर एक्झाम्पल इथलं सांगायचं म्हणून कुठलंही सांग तुम्हाला. यहां पे अगर हमने वेलॉसिटी देखा तो ये डी बाय टी होता है ना, डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय. चलो यहां पे अगर देखा हमने काइनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू एम स्क्वेयर आता है ना. चलो यहां पे देखा हमने अगर मोमेंटम देखा तो मास इनटू वेलोसिटी होता है ना. बराबर है कि नहीं? और एडिशन और सब्ट्रैक्शन तो हम बोलने वाले नहीं, एक में ऐड करना है. एडिशन और सब्ट्रैक्शन सेम टाइप में होता है ना, मास मध्ये मास ऐड करावं लागेल. अरे सर नो, मतलब माझं मास आणि जी हाइट ऐड करा असं होतं का? नक्कीच नाही ना. कंपॅरिझन करणं, तुलना करण्यासाठी त्या दोन गोष्टी सेम प्रकारच्या असाव्या लागतील ना. बरोबर आहे की नाही? एकाने एक एकर ऊस लावला, दुसऱ्याने एक एकर कापूस लावला, तू म्हणतो बघा इकडं 100 टन ऊस झाला आणि याला फक्त 65 टन कापूस झालाय. अरणार सळ्या, तो ऊस आहे, तो कापूस आहे, काय बोलतोय? हा, तुलना करायची तरी 100 टन ऊसाची कर, त्याच्या येणाऱ्या पैशाची कर, आणि इकडे पण पैशाचीच करावी लागेल ना, तू वजनाची कशाला करायला? बरोबर आहे ना? चलो, तो इसका मतलब तो हम ये पडणे वाले है. अभी जो भी एरर ट्रान्सफर होते ना, ट्रान्सफर एरर ट्रान्सफर होते म्हणजे एरर कॅल्क्युलेशन मध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी सेमच फॉर्म्युला असतो. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी सेम, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी सेम असतो.
आणि पावर साठी वेगळा, म्हणजे या दोघांचा वेगळा, या दोघांचा वेगळा आणि या दोघांचा वेगळा असतो. मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जनरली काय करतात, ते फॉर्म्युले बघतात आणि पुढे सरकतात. आपण थोडासा वेळ देऊया, पण मी ऍडिशन सांगणार समजून सबट्रॅक्शन बघत बसायचं नाही, डायरेक्टली फॉर्म्युला सेम असतो, डोकं बिलकुल. मी परत मल्टिप्लिकेशन सांगणार, डिव्हिजनचं बघत बसू नका, ठीक आहे. म्हणजे पाच गोष्टी आहेत, पण मी किती शिकवणार, तीन शिकवणार, चालेल का? नक्की ना, कारण शेवटी याच्याकडे बघावं लागेल ना. ओके, सगळं शिकवतो, दहा दहा वेळा सांगत बसतो, पण सिलेबस पण घ्यावा लागेल की नाही पूर्ण? मग मला सांगा, हे जर समजलं असेल तर आपण बघूया. प्रोपगेशन ऑफ एरर इन ऍडिशन, ऑर यू कॅन से प्रोपगेशन ऑफ एरर इन सम. ऍडिशनला दुसरा शब्द कुठला असतो? सम. यू कॅन से सम, इंटिग्रेशन, समेशन, एक्सेट्रा एक्सेट्रा. याच्यातला आपण ऍडिशन सिम्पल घेऊ, चालते ना? त्याला सोपं कुठला? सम. चलो मग आपण बघूया. आता पहिली गोष्ट तीन बघणार आहोत, त्याच्यातली फर्स्ट प्रोपगेशन. प्रोपगेशन ऑफ एरर्स इन ऍडिशन ऑर सम, चालेल का? ओके, तर फॉर्म्युला कुठला डायरेक्टली घ्यायचा, समजून घ्यायचं आम्ही काय. आणि आपण एक्सपेरिमेंट करतो म्हटल्यानंतर त्या एक्सपेरिमेंट मध्ये आम्ही स्वतः इन्व्हॉल्व्ह असलं पाहिजे का नाही? कपाट करायचं, आपण प्रयोग करावा लागेल ना. तर चलो अब हम यहां पे एक एग्जाम्पल लेने वाले हैं. सपोज ये पहला एग्जाम्पल लिया हमने, यहां पे क्या होने वाला है? यहां पे एक रॉड है, इसका लेंथ L1 हमने मेजर किया, और ये सपोज है 10 सेंटीमीटर. कितना है ये? 10. प्लस हम एक दूसरा एक रॉड लेने वाले हैं, इसका लेंथ है L2, ये है 15 सेंटीमीटर. आता L1 10 है, L2 10 15 है, असं त्यांचं त्यांना वाटतं की त्याचं ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे. पण आम्ही मोजत असताना त्याच्यात एरर होतात की नाही? एरर आते की नाही उसमें? अरे आ रहे की नाही? हा, तो सपोज इसमें हमने बोला कि ये जो एरर है, एक तो ज्यादा हो सकती है कम, एक तो ज्यादा हो सकती है कम. तो हमने बोला चलो उसमें 0.1 सेंटीमीटर इतना एरर है. कितना है? 0.1 सेंटीमीटर. कारण याला मोजताना टेप वेगळा वापरला मी, मेजरमेंट टेप. आणि हा मोजत असताना दुसरा टेप घेतला, इथली एरर आहे 0.2 सेंटीमीटर. मग हे मोजत असताना एक तर 0.1 जास्त पण होऊ शकतं आणि प्लस और मायनस को कम और ज्यादा इस अँगल से देखना है आपको. फक्त प्लस और मायनस डोकं ठेवलं ना की आमचा जातो फ्यूज. आपलं वाटतं लय अवघड आहे. प्लस आणि मायनसचा अर्थ काय? आपण माझ्या गल्ल्यामध्ये 100 रुपये होते, तू 99 मोजले, याचा अर्थ कमी जास्त. मग एरर म्हणजे काय असते? मोजायचं असतं एक्स, एक तर जास्त मोजता किंवा ह्याच्यापेक्षा वेगळं काय होऊ शकेल का? अंबर कोणसी भी व्हॅल्यू अगर हा मेजर कर रहे तो क्या हो सकता है? सपोज हमारा आंसर आने वाला है 100. ट्रू आंसर कितना आने वाला है? 100. तो एक तो हमारा आंसर क्या होता है? 100 से ज्यादा है. 100 से उससे अलग कुछ रीडिंग होती है क्या? होती है क्या कुछ अलग? तो प्लस और माइनस का मीनिंग समझ में आया. तो यहाँ पे जो मेजरमेंट टेप मैंने यूज किया ना, उसका जो प्रॉब्लम है वो क्या होता है? उससे अगर हम मेजरमेंट करेंगे तो ज्यादा से ज्यादा 0.1 ज्यादा हो सकता है, 0.1 कम हो सकता है. समझ में आया? अब दूसरा रॉड मेजर करने के लिए हमने दूसरा टेप यूज किया, तो यहाँ पे जो दिक्कत आ रही है वो कितनी है? 0.2 सेंटीमीटर. ज्यादा तो होने वाला है, कम तो होने वाले. समझ में आया क्या? अरे कळायले का? yes. नक्की कळायले का? 100%. मग आता मला सांगा, मी म्हटलं लेट एल इज इक्वल टू एल वन प्लस एल टू, असं असेल ना रे? म्हणजे एल म्हणजे काय? टोटल लेंथ. पण हे दोघांचं ऍडिशनच होईल ना? यस और नो? लेकिन जब हम एल वन फर्स्ट मेजरमेंट लेते तो वो कैसा है? एल वन प्लस और माइनस डेल्टा एल वन होने वाला है ना? उसमें कुछ ना कुछ एरर आएगा ना. वो कितना आ रहा है समझ में आया ना? वो बाद में देखते. चलो इसको ए डेल्टा एल वन चा अर्थ क्या लगा? डेल्टा एल वन म्हणजे किती आहे दिली तर? 0.1. डेल्टा चा अर्थ काय असतो? डेल्टा मीनिंग काय? अरे बापरे,
त्या दिवशी मी शंभर वेळा सांगितलं होतं रे कुसले मुंद आहेत रे तुम्ही. एरर खूप मोठी असते का छोटी असायला पाहिजे? खूप थोडी. थोडीला शब्द काय वापरला होता? स्क्रीन वरती लिहिलं होतं रे. मिनिंग काय, लिहायचं कसं, वाचायचं कसं, लिहाता की नाही? तुम्ही घरी गेलास लेक्चर डबल बघत नाहीत ना, मग काय करणार ना तुम्ही? हे सगळं कशासाठी आहे? लेक्चर चालू करायच्या अगोदर 2-3 मिनिट सेटअपला जातात, 2-3 मिनिट जात असतील. झाल्यानंतर मला ते एक्सपोर्ट करा, अपलोड करा. पूर्वी 8:30-9:30 घरी असायचो, आता 9:45 कधी 10:10 तुम्ही हॉस्टेलला आहेत ना समोर, इथं कधी कधी शटर किती वाजेपर्यंत चालू असतं बघितलं असेल ना कधीतरी एकदा तरी. आणि घरी जाऊन तुम्ही जर लेक्चर रिव्हिजन करत नसाल, बरं, पहिली गोष्ट तुम्हाला वाटतं का तू शिकवलेलं एकदम परफेक्ट तुम्हाला जमलं तर बघू नका, पण जर नाही कळलं तर बघावं लागेल ना. आणि सुधारण्याची जिद्द असेल तर सुधराल. जोपर्यंत हे वाटत नाही की माझं काहीतरी चुकतंय तोपर्यंत आपण बरोबर काय करू शकत, माझ्याकडे काहीतरी कमी आहे जोपर्यंत कळत नाही, मान्य करत नाही तोपर्यंत आपण वाढवू काय शकणार नाही. आणि आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही समाधानी असाल तर मग मात्र ओके, तुम्ही तसेच राहा. पण जे झालं तेच आज डेल्टा. डेल्टा याचा अर्थ एरर का असेल एवढ्या मोठ्या रीडिंग मध्ये? अरे दोघांची तुलना जर केली ना, दोघांची तुलना 10 आणि 0.1 फरक कितीचा आहे? 100 पटींचा आहे ना. यस ऑर नो? अरे 10 और 0.1 में कितना डिफरन्स होता है? 100 का होता है ना, ये तो समझ में आता है ना. मग बघा ना, मग 100 कहाँ पे और 1 कहाँ पे? अगर 100 टोटल है तो 1 को हम थोड़ा ही बोलेंगे ना. 100 रुपयातले 1 रुपया मी तुला दिला तर तू म्हणणार का सगळेच दिले मला? तू काय म्हणणार? थोडे दिले मला. घरात 100 भाकरी केल्या आणि दारावर एक जण मागायला आला, आपण त्याला 1 भाकर दिली, याचा अर्थ थोडी दिली ना. 100 भाकरी पैकी 99 त्याला दिल्या आणि 1 घरात ठेवली. किती सोप्या भाषेत सांगतोय. आणि मला एक वाटतं माझ्यापेक्षा आणखी गावठी भाषेत कोण सांगेल रे, बरोबर आहे की नाही? प्लस फिर ये क्या होने वाला है? L2 प्लस और माइनस डेल्टा 8. इसमें भी एरर है और उसमें भी एरर है. यस और नो? समझ में आ रहा है कि नहीं? पक्का आ रहा है? मग आता मला फक्त एक सांगा रे बाळांनो, आता इकडे नीट बघायचं. मग मी असं म्हटलं तर चालेल का? देअरफोर एल प्लस डेल्टा एल. डेल्टा एल काय असेल रे? अब ये एरर होने वाले ना, और ये जो एरर आ रहा है इसकी वजह कौन है? ये डेल्टा एल होने ह्याच्यात एरर आली, ह्याच्यात एरर आली, म्हणून टोटल मध्ये एरर आली ना. हे 100% ट्रू, हे 100% ट्रू. मग दोघांचे ऍडिशन 100% ट्रूच होईल ना. यस सर नो? लेकिन ऐसा होता हमें लगता है, हम जो बच्चों को पढ़ा रहे हैं वो समझ में आता है उनको, हमें ऐसा लगता है, लेकिन ये हमारा सबसे बड़ा भ्रम है ना. इसको डेल्टा समझ में नहीं आया? अरे कमीत कमी मी शिकवलं एवढं तुम्हाला डेल्टा तर कळावा लागेल की नाही? ये भी नहीं समझा? जोक भी नहीं कळ? मला तिची आठवण झाली आता. अरे मी एवढं शिकवलंच थोडं तर कळावं लागेल की नाही? तर थोड्या शब्दाला मी काय शब्द वापरला? डेल्टा. आप समज में आया? आता मला कळालं. खाता टोटल, काम करता डेल्टा. नरसळ्यानं. आणि आजच गाडवेसर आले होते, आज कोणीच सबट्रॅक्शन चुकवलं होतं का रे? खरं खरं सांगा, आले टेन्शन मध्ये माझ्याकडं. मला म्हणजे त्या कुणीतरी 11वीच्या लग्नात सबट्रॅक्शन चुकवलंय. म्हणलं HSC बोर्डाकडे येताना SSC बोर्डाने काळजी घ्यावी लागेल, नाहीतर हे येतच राहणार. मध्ये फिल्टर लावावा लागेल, कचरा अडकून बसवावा लागेल, बरोबर आहे की नाही? कोणी चुकवलं होतं सबट्रॅक्शन आज?
अरे किसके तरफ देख रहे हो? अरे तो चलो यहां पे अभी अब ये यहां पे एरर है, यहां पे एरर है। आता मला सांगा पाणी पितो ते प्रदूषित आहे की नाही? हवा आत मध्ये घेतो दॅट इज पोल्युटेड, यस ऑर नो? ज्या शेतातला अन्न खातो ऑलरेडी सॉइल पोल्युटेड झाली की नाही? हा मग सगळीकडेच खराब आहे आणि ती आम्ही खातो तर त्याचा इफेक्ट आमच्यावर होणार का नाही? तो यहाँ पे भी प्रॉब्लम है, यहाँ पे भी प्रॉब्लम है, तो टोटल में प्रॉब्लम होने वाला है कि नहीं? तो एरर कहाँ से आ रहे, कहाँ से प्रोपगेट हो रहे, समझ में आ रहा है कि नहीं? तो चलो अब इसको हमें सिर्फ और सिर्फ मैथमेटिकली लेना है। चलो एल वन प्लस डेल्टा एल वन, चलो एक स्टेप एक्स्ट्रा करेंगे। चलो 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 अब एक काम करते हैं, ये ना इसको उठाते हैं हम और दूसरे पेज पे लेते हैं, और उसको लेते समय हम एक काम करेंगे, एक तो दोनों एरर प्लस प्लस लेंगे या दोनों माइनस माइनस, ताकि आपको आसानी हो वो फॉर्मूला बनाने में, ठीक है? हाँ तर आता इकडे नीट बघा रे बबडनो, आणि एवढं सोपं नाही, जस्ट फॉर्म्युला डिराइव्ह होतो ना त्यावेळेस लक्षात येतं, अरे बाबा एवढं कशाला शिकवलं, डायरेक्ट फॉर्म्युला सांगी। आणि आम्ही आम्ही काही बॅचेसला तेच शिकवलं होतं, काही बॅचेसला डायरेक्ट असं सांगायचं हे असं असतं, पण त्यांच्यात आणि तुमच्यात थोडस फरक आहे, म्हणून तुम्हाला काटी वाटी, अरे वाटी कुठे आहे? चला नेक्स्ट पेज होत। तर आता नीट बघायचं सोनांनो, मला सांगा आपला फॉर्म्युला काय आहे? तर ही टोटल क्वांटिटी और उसमें प्लस और माइनस ये एरर आने वाली है ना, तो ये एरर की वजह क्यों है पता है आपको? क्योंकि फर्स्ट रीडिंग में भी एरर आने वाली है और सेकंड में भी ये एरर। प्लस और माइनस का मीनिंग समझ में आया? प्लस और माइनस का मीनिंग हो सकता है कम भी हो सकता है, ज्यादा भी हो सकता है। तो ये प्लस और माइनस का, प्लस और माइनस, प्लस और माइनस, प्लस और माइनस समझ गया। फिर डेल्टा का मतलब समझ गया? डेल्टा का मतलब होता है एरर क्या है, थोड़ा एरर है, एरर थोड़ी सा असावी लागल, नंतर आप लोग काय काय उडी मेजरमेंट शिकून बरोबर ना। चलो अब इसमें हम एक काम करते हैं, सपोज अगर हमें सॉल्व करना है सपोज, तो हम क्या करेंगे? ए सगळ्यात साधं सोपं एक छोटंसं काम करायचं, ते आपण सहावी सातवीला ते मल्टिप्लिकेशन केलं असतं बघा, असं ए प्लस बी प्लस सी प्लस डी सपोज ऐसा किया, ये क्या करते रहे हम? ऐसा करेंगे ना पक्का? तो लक्ष्य कुठे आहे? कॅमेराकडे का? मॉडेल आहेस का? फोटो काढायचा आहे का? ऍक्ट्रेस? कॅमेराकडे म्हणून। हा तो इसका मतलब अभी हमारे समझ में ये आना जरूरी है, इसको थोड़ा सा अलग बनाते हैं। चलो L1 प्लस और माइनस डेल्टा L1 प्लस L2 बराबर कि नहीं? तो ये प्लस का प्लस से मल्टीप्लिकेशन करेंगे, प्लस का माइनस, तो इसमें कुछ चेंज होने वाला है? तो प्लस और माइनस डेल्टा L2। अब सपोज हमने ऐसा किया L1 प्लस इसको उठाया L2, चलो L1 प्लस L2 प्लस प्लस, अब देखो यहां पे ये प्लस है ना, और इन दोनों का भी फिर से एडिशन करना है, यानी प्लस और माइनस डेल्टा एल वन प्लस और माइनस सॉरी डेल्टा एल टू, और इधर क्या आ रहा है एल प्लस डेल्टा ये प्लस और माइनस बराबर है कि नहीं? ये काय केलं कळालं का? बक्का पक्को? हाँ तो मुझे एक बात बताओ, एल वन प्लस एल टू क्या होता है? एल वन प्लस एल टू म्हणजे एल है ना, अरे यस और नो? तो ये अगर दोनों कट हो जाते तो ये कट होने वाला है ना, देयरफॉर प्लस और माइनस ये जो एरर आ रहा है लेंथ में ये क्यों आ रहा है? तो उसका रीजन है प्लस और माइनस डेल्टा एल वन प्लस और माइनस चलो डेल्टा बराबर है कि नहीं? यस और नो? तो इसका मतलब अगर प्लस लोगे, प्लस अर्थ काय तर किती जास्त झाली बरोबर आहे ना, तर किती जास्त झाली तर तुम्ही असं करणार नाही बाळांनो की प्लस डेल्टा एल म्हणजे किती जास्त झाली, तर इकडे पण जास्त झालेलीच घेणार ना, म्हणजे प्लस डेल्टा एल वन प्लस डेल्टा एल टू, किंवा किती कमी झाली तरी पण तुम्ही असंच घेणार नाही, मायनस डेल्टा एल वन प्लस मायनस डेल्टा एल वन, मायनस मायनस ऍडिशनच असतं, म्हणजे हे काय होणार हे असं गेलं तर मायनस बरोबर आहे का? हा मग याचा अर्थ काय असतो?
तर हे याचा अर्थ काय असतो हे मी आता गावठी भाषेत सांगतो आणि मग पुन्हा नोट्सचा फॉर्म्युला बनवा। चलो अभी हमें अच्छे तरह से समझना है, ठीक से समझना है। चलो देखते क्या होता है, ठीक से देखो। अभी अभी ये एग्जाम्पल हम ले रहे हैं, ये जो एग्जाम्पल हमने बनाया ना, एग्जाम्पल लेते ठीक से देखना। ठीक से सपोज इन दोनों का हमने एडिशन किया, अब इसमें एरर कितनी है 0.1 सेंटीमीटर, प्लस और माइनस का मीनिंग तो समझ में आ गया। इसमें एरर कितनी है 0.2 सेंटीमीटर, तो इसमें मैक्सिमम एरर कितना हो सकता है, मैक्सिमम एरर जास्तीत जास्त एरर किती असू शकते, तर याच्यामध्ये जास्तीत जास्त एरर असू शकते 0.1 प्लस 0.2, 0.1 प्लस 0.2 यानी 0.3 ही मैक्सिमम एरर असू शकते। मग ती एक तर वरच्या बाजूला होईल किंवा एक तर जास्त होईल किंवा कमी होईल। आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट की आपण आता पैसे मोजायला घेतले आणि मी म्हटलं 100 रुपयामध्ये 2% एरर आली, म्हटलं किती 100 रुपयामध्ये किती एरर आहे 2, मग एक तर ते जास्तीत जास्त किती होतील 102 आणि कमीत कमी 98, 98 होगा ना, कम से कम कितना होगा 98 और ज्यादा से ज्यादा 102, तो 102 ज्यादा से ज्यादा और कम से कम, तो हमारी वैल्यू कितनी 100 है। तो आगे जाओ तो भी 2 और पीछे जाओ तो भी, समझ में आया। तो इसका मतलब यहाँ पे एक तो ज्यादा होगा 0.1 या कम होगा 0.1, इसमें एक तो 0.2 ज्यादा हो सकता है, कम 0.2 हो सकता है, बराबर है कि नहीं। तो इसका मतलब इसमें जो कुछ एरर होने वाला है वो ज्यादा से ज्यादा कितना हो सकता है, बराबर है कि नहीं, बराबर है कि नहीं। तर आता आपण यालाच कॉन्क्रीट करूया, याला एकदम चांगलं बनवूया विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल, चांगलं बनवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता नीट बघा एकदम व्यवस्थितपणे, आपण यासाठी परफेक्ट एक्झाम्पल घेऊ, परफेक्ट एक्झाम्पल घेऊ। आपल्याकडे 2 पिगी बँक्स आहेत, ओके 2 बँक्स आहे हमारे पास, 2 गल्लेटर आहे आमच्याकडे आणि मी त्याचंच एक्झाम्पल घेतो 100 म्हणजे ते परफेक्ट सोपं वाटेल समजून घ्यायला। याच्यामध्ये 100 रुपये आहेत आणि याच्यात पण किती आहेत 100च आहे, चालेल का, कॅल्क्युलेशन इझी होणं चाहिए बस। अब ये है बी, आता हिला मोजायला सांगितलं, तिने मोजलं प्लस और मायनस 1, ही आमची जास्त लक्ष देत नाही, तिने मोजलं प्लस और मायनस, बरोबर आहे का। आता ही मोजताना एक तर हिची व्हॅल्यू प्लस और मायनस, म्हणजे एक तर 99 असू शकेल, 100 असू शकेल, ट्रू असू शकेल किंवा 100, पण एरर आहे म्हटलं की आम्ही कशाचा विचार करणार, एक तर 99 किंवा मादा, हे कमी हे जास्त। आता यांच्याकडे गेलो आम्ही, आता हिचे 102 तर असेल किंवा 98 तर असेल, क्लिअर सर नो, पक्का क्लिअर। आता कंडिशन्स काय असतील बघा, आता ह्या दोघींच्याच कंडिशन असतील सगळ्या। आता ज्यावेळेस, आता तुमच्या सगळ्या कंडिशन बघायच्या बरं, ज्यावेळेस तेजस्विनीने 99 मोजलं ना, कमी आली ना, त्यावेळेस समजा हिची पण कमीच व्हॅल्यू आली 98, हे किती झालं रे बाळांनो, बरोबर आहे का, म्हणजेच किती रुपये कमी भरले 3, यस ऑर नो। हा समजा हिचे 101 आले आणि त्याच वेळी तिचे 102 आले, तर किती होणार 203, म्हणजे जास्त किती झाले, जास्त 3 रुपये झाले, हे तो घोटाळा किती झाला 3चा। आता उलटी केस, समजा असं म्हटलं हिने 99 मोजले, हिने 1 रुपये कमी मोजला आणि त्यावेळेस तिने 2 रुपये जास्त मोजले, हे किती होणार 201, त्यावेळेस एरर किती आली 1 आली। आता उलट घेऊ, समजा हिने 101 मोजले आणि तिने 98 मोजले, तर आता हे किती आलं 101, त्यावेळेस एरर किती आली 1। मग मला सांगा या केसमध्ये जास्तीत जास्त एरर किती झाली, तो इस केस में हम मैक्सिमम एरर के लिए हमें क्या करना पड़ता है, A1 और A2 प्लस और माइनस छोड़ दो, डायरेक्टली इनका क्या करना है एडिशन करना, समझ में आ गया अब सिचुएशन, ए गणित समझ लेगा, खरच कर लेगा, मग का दोघांचा डायरेक्ट एररचं ऍडिशन करायचं लक्षात आलं का। आता इथं हे आणि हे डायरेक्ट ऍड करून टाकायचं ना,
मग जर ऍडिशन मध्ये आणि सबट्रॅक्शन मध्ये जर तुम्हाला विचारलं की रीडिंग्स दिला तुम्हाला आणि त्याच्यामध्ये सम और सबट्रॅक्शन, ऍडिशन और सबट्रॅक्शन, उसमें मॅक्सिमम एरर कितना होता है, तो आपको सिंपल सा काम करना है, जो भी कुछ एरर है ना उसको डायरेक्टली ऐड करना है, बात खत्म। समझ में आ गया क्या? पक्का समझ में आ गया? तो सिंपल है ना, पक्का? तर मला सांगा हे सोपं आहे का अवघड आहे? नक्की सोपं आहे ना। मग जो फॉर्म्युला ऍडिशनचा असणार तोच, आणि आता आपण डायरेक्टली मॅथमॅटिकली प्रूव्ह करा म्हणलं तर कुठे 10 मिनिटं लागतील, याच्यापेक्षा लागणार आहे काय? मला सांगा हे प्रामाणिकपणे समजलेलं आहे का? तो ऍडिशन में जो एरर्स आती है किस तरह से आती है, समझ में आ रहा है क्या? ठीक है, रुको एक मिनट। हाँ चलो ठीक है, मग आता मला सांगा रे बाळांनो, मग तुमच्यासाठी याच्यात प्लस और माइनस जो भी कुछ एरर आ रहे, सपोज हमने एरर को बोला कंबाइन एरर को बोला डेल्टा ए बोला, तो ये क्या होने वाला है? प्लस और माइनस डेल्टा ए वन प्लस प्लस और माइनस डेल्टा ए टू, दोघांमध्ये जे जास्तीत जास्त आहे त्यांना घ्यायचं आणि बेरीज करायची, संपला? लक्षात आलं का रे? नक्की कळालं ना। मग आता मला सांगा, मी जर असं म्हटलं तर ओय बाबा अरे एवढ्या लांब कशाला गेलं? हा आता आपण एक एक्झाम्पल घेऊ। आपण आता तुम्हाला ग्रॉस आणि नेट कॉन्सेप्ट माहिती आहे का? बघू ग्रॉस आणि नेट, एक एक्झाम्पल येते कारण खूप पुढे पाहण्यात आत नाही, आमच्या लेकरांना कळण्यापेक्षा माझ्यासाठी कधीच काय महत्वाचं असतं। मी म्हणतो ना, माझा एखादा स्पर्धक शिक्षक आहे आणि त्यांचे 5 चॅप्टर झाले, आमचे 4 झाले, आम्ही 1 ने मागवतो, मग त्या 5 पैकी 5 शिकवलेल्या लेकराला ती समजा तुमचा मित्रापैकी कोण आहे आणि तुम्ही विचारलं किती कळालं, ते म्हणलं सिलेबस एवढं फास झालं कळलंच नाही, आणि तुम्हाला वाटलं अरे 4 झाले पण कळले, तो अंडरस्टँडिंग सबसे जरूरी आहे, बरोबर आहे ना? तर आता आपण एक सुंदर एक्झाम्पल घेऊ। तो ग्रॉस और नेट में क्या फरक होता है? देखो साखरेचं पोत, चीनी पता, चीनी का जो क्या बोलते उसको कट्टा होता ना, साखरेचं पोत घेतलं आपण, आता साखरेचं पोत म्हटल्यानंतर त्या पोत्याचं स्वतःचं वजन काहीतरी असेल ना, असेल ना, आणि ऍक्च्युअल साखरेचं पण काहीतरी वजन असेल, मग टोटल त्याला ग्रॉस म्हणायचं, म्हणजे साखरेचं वेगळं पोत्याचं वेगळं कंबाईन केलं की ग्रॉस, आणि फक्त साखरेचं नेट वेट असतं। लक्षात आलं का मी काय बोललो, कळालं का? समजणार? ओके, मग आपण आता असं केलं, समजा बघा मी असं म्हटलं, इकडे बघा ए वन ही साखर आहे आणि ए टू काय आहे? पोत आहे, चालतंय ना? ए वन कोण आहे? साखर आहे आणि ए टू काय आहे? पोत आहे, आणि मग त्याच्यापासून आमचा बनला ए टोटल ना, मग आम्ही घेतली साखर मोजायला। आता साखर मोजायला शुगर, शुगर मेजर करने के लिए जो हमने वेइंग मशीन यूज किया वो सब कुछ डिफरेंट है, और वो बैग है ना उसका बैग पोता अपन मोने उसके लिए सब कुछ अलग सा, अलग सा मेजर हो रहा है, क्योंकि शुगर फैक्ट्री से शुगर इधर से आ रही है, वो थैलिया अलग से आ रहे हैं, सब कुछ ऐसा। तो इसमें जो है उसमें क्वांटिटी है सपोज 50 किलोग्राम और प्लस और माइनस उसमें डिफरेंस है देखो 0.005 ग्राम का, म्हणजे त्या 50 किलो साखरेमध्ये तुमचा डिफरन्स किती असू शकतो? 5 ग्राम साखर, नाही 5 ग्राम जरा जास्त साखर अशी वाटली, समजा आपण याला म्हटलं ठीक आहे, सॉरी हा आता इवन म्हणजे किलोग्राम द्यावा लागेल मला, म्हणजे 100 ग्राम साखर कमी जास्त होऊ शकेल, 100 म्हणजे जसेल ना चहा होऊ शकतो आपल्याचं, आपल्या 2-3 लोकांचं। हा आणि इकडे आम्ही घेतली ही कॅरी बॅग म्हणजे पिशवी, तर ऍक्च्युअल आहे ती पिशवी 1 किलोची, कितीची आहे? आणि 1 किलोची त्या बॅगमध्ये 10 ग्रॅमचा डिफरन्स असू शकतो, त्यासाठी वेगळं, म्हणजे त्यांचा कितीचा आहे? 0.01 किलोग्रॅमचा डिफरन्स। मग आता ही आहे साखर, हे आहे पोत, आणि इकडं कोण असणार आहे? साखरेचं भरलेलं पोत, बरोबर आहे का? यहां पे शुगर अलग से, चीनी अलग से, यहां पे थैला अलग से, अब ये दोनों एक साथ आएंगे यानी थैली के अंदर क्या होने वाला है? तो उसका जो मास हम मेजर करेंगे उसमें जो एरर आने वाला है, रुक रे बाबा
अभी इसको हमने क्या बोला, तो ये आने वाला है, इसको बोलेंगे प्लस और माइनस डेल्टा ए वन। अरे अरे ए वन में जो एरर होगा वो डेल्टा ए वन होगा, और ए टू में जो होगा वो डेल्टा ए टू। लेकिन ये प्लस और माइनस होता है, कम या ज्यादा हो सकता है, तो इसमें जो आने वाला है प्लस और माइनस डेल्टा ए होगा ना। मग तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारला कि मग इथं ही साखर आहे, साखरेत किती ग्रामचा प्रॉब्लेम होऊ शकतो, 100 चा, पोत्यामध्ये 10 ग्रामचा, तो टोटल मेजरमेंट में ज्यादा से ज्यादा कितना एरर आने वाला है। और हमेशा मॅक्झिमम एरर पूछते, कारण एक तर सगळ्यात जास्त एरर तेवढी असू शकते, बाकी जे एरर त्याच्या कमीच असणार ना। जास्तीत जास्त मॅक्झिमम एरर कितना हो सकता है, पॉसिबिलिटी पूछ रहे हमें। तो मुझे एक बात बताओ, हाँ वही तो हम बोल रहे हैं, इसमें कितना आने वाला है 0.1 किलोग्राम का, प्लस कितने की 0.01 किलोग्राम का, यानी ये आने वाला 0.11 किलोग्राम का, यानी 110 ग्राम का। यस और नो, सिंपल सी बात है ना। मग हे किती कॉम्प्लिकेटेड आहे, ते कसं हे करायचं, याच्यापेक्षा ज्याला कॉन्सेप्ट कळली तो म्हणतो येऊ दे नीटला, येऊ दे अगर कशाला प्रश्न येऊ दे, 2 मिनिटं सांगतो आम्ही। यस और नो, किती वेळ लागेल, 15 सेकंद 20 सेकंद लागतील, याच्यापेक्षा वेळ लागणार आहे का? बरं, तुम्हाला तिथं कोण म्हणणार आहे का डिराईव्ह द फॉर्म्युला, फॉर्म्युला डिराईव्ह करू, असलं काय आहे का? नाही, उसमें कुछ भी नहीं। तो आपको बस ये देखना है कि अगर एडिशन और सब्ट्रैक्शन पूछा जाता है, सबसे पहली बात, एडिशन और सब्ट्रैक्शन सेम क्वांटिटी जास्त का वेगळा, एडिशन और सब्ट्रैक्शन हमेशा किसका होता है, सेम टाइप का ना, मास मध्ये मासच ऐड करणार। एक तर तुम्हा दोघींचं मी वय ऐड करेल, वय सब्ट्रैक्ट करेल, मास ऐड करेल, मास सब्ट्रैक्ट करेल, असंच ना। एडिशन और सब्ट्रैक्शन हमेशा सेम फिजिकल क्वांटिटी में होता है ना। अगर एक क्वांटिटी टाइम है तो दूसरे ऑब्वियसली, सिंपल सी बात है ना। मग एडिशन आणि सब्ट्रैक्शन जर तुम्हाला विचारलं तर त्याच्यातली मॅक्झिमम एरर असेल, ती एरर जर शोधायला सांगितली तर तुम्ही काय करणार, तर जे काही ऍब्सोल्युट एरर आहेत ना त्याची ऍडिशन करायची, सिंपल आहे ना। मग यहाँ पे ऍब्सोल्युट एरर कितना था, 100 ग्राम का, यहाँ पे ऍब्सोल्युट एरर कितना है, 10 ग्राम का, तो टोटल आपका एरर कितना होने वाला है, 110 का, यानी 0.11 किलो का। समझ में आ रहा है कि नहीं? तो सिंपल है या नहीं? मग ऍडिशन आणि सब्ट्रॅक्शन खरंच कळलेला आहे का? ए बाबा, लक्षात आलं का? नाही समजलं, आताच काय ते पुन्हा, जर आता माझं एक भाचा आहे तो पण मला ते सांगत होता, 2 महिने आम्ही त्याला पुण्यात ठेवले, पुण्यात 2 महिने राहिलाय तो, एवढी मोठी फीस भरले, 2 महिन्यानंतर त्याला मी म्हटलं बाबा फिजिक्स म्हणजे नेमकं काय, तर तो म्हणला मला काहीच कळलं नाही। 2 महिने तुला काहीच कळलं नाही, त्यावेळी त्यांनी सांगायला पाहिजे ना, पहिल्या 15 दिवसात मला काहीच कळलं नाही, महिन्यात काहीच कळलं नाही, 2 महिन्यानंतर तुम्ही, मग तुम्ही हेच कळ, तुम्ही हेच कारण सांगणार 2 वर्षांनी, कसं काय रे नीटला मला तुला मार्क काय कमी पडले, तर तेजस्वीने म्हणणार मला कळलंच नव्हतं। मग 2 महिने कळलं नव्हतं तर तू काय करत होतीस, प्रश्न आहे ना सोपा, 2 वर्ष तुला कळलं नाही तू काय करत होतीस, ती म्हणेल मी कोमात होते, हा मी शुद्धीवर नव्हते, असलं काय बोलणार आहे का? तिथंच, आणि मीच नाही, आपला जिजाऊ परिवार मधला कुठलाही शिक्षक असेल, फैसला ऑन द स्पॉट, कळलं नाही ना सर पुढे नका जाऊ म्हणायचं, थांबा मला थांबवा इथंच, कारण नाही समजल्यानंतर पुढे गेलात ना लोड वाढतो, आणि असला लोड वाढतो की पुन्हा आपल्याला वाटायला लागतो अरे हे कळलं ना गेलो, लय अवघड आहे का, ऍक्च्युअली ते अवघड असतं का? बऱ्याच इथं क्लासमध्ये असं होतं, एखादा महत्वाचा शब्द काहीतरी कॉन्सेप्ट असते, एखादा महत्वाचं ऑपरेशन असतं, आणि त्यावेळेस तुमच्या डोक्यात काहीतरी विचार आलेला असतं वेगळा काहीतरी, तेवढ्या वेळात जर ते होऊन गेलं आणि पुन्हा तुम्ही पुढे लक्ष देत असता पुन्हा काय विचार, असं बऱ्याचदा होतं, तुम्ही ऑब्झर्व करा बरं, पुढे आपण बघतोय पण डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे। आमची वैष्णव म्हणते सुट्टी कधी लागते, मी गावाकडे जाणार आहे, आणि तेवढ्यात मग पुढे सरकतो आपण, मग पुन्हा ती शुद्धीवर येते, अरे हा हे अगोदर महत्वाचं हे झालं बघू गावाकडे, तोपर्यंत आम्ही पुढे आलेलो असतो, ह्या चुका नाहीत व्हायला पाहिजे। दुसरी गोष्ट, सुट्टी ज्या ज्या लेकरांनी घेतली ना त्यांची वाटच आहे बघा का, कारण ते घरी पण, आणि वाईट मला वाटतं रे, तर कोल्हापूर सारख्या ठिकाणून मला हे फोन येतो, व्हॉट्सअप येतो, आणि त्या लेकरू एवढं रे इमानदारीने क्लास करतो, नोट्स काढतो, आणि तर आमचीच लेकरं दिव्याखाली अंधार म्हणतात ना, ती गोष्ट आहे
आपल्याच लोकांना आपल्याच लोकांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जाणीव नसते हे सगळ्यात मोठं जगातलं दुर्दैव आहे. आणि हे सगळीकडे सारखंच आहे. तुम्ही विचार करा ना, आपण आज 21व्या शतकामध्ये प्रत्येक गोष्ट काय पण भारी झाली की म्हणतो वेस्टर्न, अमेरिका, रशिया, सॉरी अमेरिका, युरोप, अमेरिका, युरोप, जर्मनी यांनी शोध लावले, आपल्या लोकांनी काहीच नाही केलं. मला नेहमी हा प्रश्न पडतो, जर आपल्यानी काहीच केलं नाही, जर आपल्या पूर्वजांनी काहीच केलं नाही, तर तेच अमेरिकेचे, तेच युरोपचे आपल्याकडे मरायला आलते का रे? आपण त्यांचे त्यांना शोधत गेलो का ते आपल्याकडे आलते भिकारी? आपण त्यांच्याकडे गेलो का ते आपल्याकडे आले? मग ते आपल्याकडे कशाला आले? आपल्याकडे काहीच नव्हतं तर मरायला आले का? हां, तुमच्याकडे काहीच नाही, तुम्हाला राहायला घर माहित, घर नाहीत, मग घर कसं बांधतात तुम्हाला दाखवतो असं म्हणायला आलते का? हे भिकारी बाहेरचे येऊन आपले 10-10 लाख पुस्तकं जाळून गेले माहिती नालंदा विद्यापीठाची. मग आपल्या पूर्वजांनी एवढं सगळं केलं तेव्हा कोणाकडेच नव्हतं ना, पण आपल्याला आपल्याच लोकांची किंमत नसते. आपण म्हणतो ह्यांनी काहीच केलं नाही, ह्यांनी काहीच केलं नाही, तर इथं जे काही दिसतात तुम्हाला सगळं ते काय बाहेरच्या इंग्रजांनी, त्या मुघलांनी येऊन इथं केलं का? आपल्याच लोकांनी आपल्यासाठी केलं पण आपल्याला ते कळत नाही. ते आले, आपला पैसा, सोनं, जे काय होत ते घेतलं आणि गेले. इथं जे काय होत ते तोडफोड केली गेले. ते इथे येऊन आपल्यासाठी काम करत बसले का? नाही ना. समजायला पाहिजे की बाबांनो, हे आपला मास्तर आपल्यासाठी काय करतोय. आणि तुम्ही जर तेच लेक्चर, एक लेक्चर जे इथं झालेलं आहे ते जर तुम्ही एकदा फास्ट रिवाइज केलं, डबल होतं ना ते. बरं, ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण आली एखादा फॉर्म्युला पॉज करताय ना, सेल्फ नोट्स कशा काढताय तुम्ही? सेल्फ नोट्स काढताना बघावं लागेल की नाही? मग एक लेक्चर रिवाइज होणं म्हणजेच डबल अभ्यास होतोय ना रे बाळांनो. पुन्हा तिसऱ्या वेळेस पुस्तक 4 वेळा घेऊन बसायची गरज आहे का? हे बोलतो आम्ही. समजून घ्या मला काय बोलायचं ते. मला हे डबल डबल बोलायला लावू नका, कळतंय? तर मला सांगा, आजच्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का? नक्की. मग जे ऍडिशन साठी तेच, त्यासाठी वेगळं काय करायचं का? मग मॅक्सिमम एरर किती असू शकते तर डोकं लावायचं नाही. ए मध्ये किती ऍब्सोल्युट एरर आहे, बी मध्ये किती ऍब्सोल्युट एरर आहे, दोघांची काय करायची? समज मिळा गया? तो कल क्या होने वाला आहे, एरर इन मल्टिप्लिकेशन, वही सेम क्या होगा, डिव्हिजन का होगा. समज में आया? पक्का? ठीक आहे, चला तर या ठिकाणी मी थांबतोय. आणि मी क्वेश्चन विचारणार. तुम्ही घरी जर युट्यूब वरती लेक्चर सगळे प्रॉपर रिवाइज करत नसाल तर तुम्हाला फटके म्हणजे फटकेच मिळणार आहेत. हे कशासाठी चालू आहे? बाकीचे नको, ते जे आम्हाला फीस देतात ते आमचे लेक्चर बघणार नाहीत, आणि जे फीस देत नाहीत ते फुकट बघायला लागले, त्याचा काय विषय? ते हे घेऊन ये तिथं टेबलवर असेल अटेंडन्स. काय म्हणजे काय? आणि ऍब्सेंट एवढं 11वीला ना. शैलेश ऍब्सेंट कस काय होता रे तू? हा काय झालत? चलो पेन द्या. कोणी पेन देता का? पेन देता गरीबाला पेन? चला. अरे बापरे, सृष्टी, वैष्णवी, अंबर, मिसबा, प्रतीक्षा, गीता, तनुजा, तेजस्विनी, साक्षी नाही येणार आहेस? आली का? ज्ञानेश्वरी ऍब्सेंट आहे, वैभवी ऍब्सेंट आहे, प्राची ऍब्सेंट आहे, शीतल, प्रियंका, आयशा, श्रेया, श्रेया, हां तेजश्री आहे ना. ओके, हां चला मग ऍब्सेंट मध्ये बघा, श्रेया, प्राची,
अन इंद्राणि सूर्य बराबर ना, चलो ब्रह्मा राणा अब्सेंट, हाँ बाकी चे सब प्रेजेंट चला, चलो ओके। तर मग करणार सगळे लेक्चर्स, आणि मला कळतं ना कोणी लेक्चर बघितलं नाही, उद्या पटक्यात बघा। मी जर म्हटले एखादा एक्झाम्पल दिलं नाही आलं की मारणार मग। हा चलो तो मगाचा विषय तुझा, आपण काय करतोय 10 सप्